माहेरून पैसे आणण्याची मागणी करत आणि लग्न झाल्यापासून तू लठ्ठ आहेस या कारणावरून घटस्फोटासाठी दबाव टाकत शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना पिंपरी चिंचवडच्या भोसरी येथे नुकतीच घडली आहे. प्रियांका पेटकर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. या प्रकरणी तिचा भाऊ पुष्कराज प्रभुणे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती केदार पेटकर, सासू सुरेखा पेटकर, सासरे श्रीकांत पेटकर आणि जगदीश माडीवाला यांच्यावर प्रियांका हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत प्रियांका पेटकर आणि सातारा जिल्ह्यातील फलटणच्या केदार पेटकर यांच्याशी 2014 साली विवाह झाला. काही दिवस संसार सुखाचा सुरू होता, परंतु काही दिवसांनी प्रियांकाला आरोपींकडनं माहेरहून पैसे आणण्याची वारंवार मागणी केली जायची. तसेच प्रियांका लठ्ठ असल्यामुळे तिला वेळेवर जेवण न देणे, प्रियांका लठ्ठ असल्याने तिला सारखे सारखे टोमणे मारणे असा प्रकार प्रियांकाच्या पतीसह सासरच्या मंडळींकडनं सुरू झाला. तिच्यावर घटस्फोट देण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. या त्रासाबद्दल तिने आपल्या माहेरी देखील सांगितलं होतं, परंतु मुलीचा संसार मोडेल म्हणून माहेरी लोक गप्प बसले तरी सुद्धा प्रियांकाच्या सासरची मंडळी तिला त्रास देणे थांबवला नाही. त्यानंतर प्रियांकाच्या भावाने तिला माहेरी म्हणजे भोसरी येथे राहण्यासाठी घेऊन आला, परंतु ही घटना प्रियांकाच्या मनात घर करून होती. या त्रासाला कंटाळून अखेर प्रियांकाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवून टाकली. प्रियांका केदार पेटकर आहे, ते राहणार गव्हाणे वस्ती भोसरी. हिनं स्वतःच्या आईच्या घरी, आईच्या आणि भावाच्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. त्यामध्ये ज्या भावानं अशी तक्रार दिलेली आहे की तिची जे तिचा पती आहे तिचं लग्न 2015 साली झालेलं होतं, 15/10/2015 साली. तर लग्न झाल्यापासून ती शेराने जाड होती. ती जाड असल्यामुळं तिला मुलं होणार नाहीत, नवऱ्याचं असं म्हणणं होतं की ती मला शारीरिक सुख देऊ शकत नाही, यासाठी तिला ते नेहमी त्रास देत होते आणि तिला जेवायला देत नव्हते की जेणेकरून तुझी जाडी कमी होईल. त्या त्रासाला कंटाळून ती आपल्या भावाकडे राहिल्या आलेली होती. तर तिला ते घेऊन जात नव्हते आणि तिला नांदवत नव्हते, ते सासू सासरे आणि ते नवरा, आणि यात तिला त्रास देत होते. त्यामुळं तिनं सासू सासरा आणि नवरा आणि तिच्या नंदेचा नवरा या चौघांच्या त्रासाला कंटाळून 25 तारखेला स्वतः आईच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. त्यानुसार त्यांच्यावरती आत्महत्यास प्रवृत्त केलं, याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, तपास सुरू आहे. या घटनेनंतर भोसरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय आणि या गुन्ह्यातील सर्व आरोपी सध्या फरार असून भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.